महाराष्ट्र बघतोय कधी उपमुख्यमंत्री पुण्याच्या दाणी मारतात तर कधी नागपूरचे उपमुख्यमंत्री दाणी मारतात आणि तिनही कधी एकत्र येत नाही. दोन उपमुख्यमंत्री आले की मुख्यमंत्री येत नाही आणि हे सगळं जे चाललेलं आहे ते आलबेल आहे की नाही तर ह्या महाराष्ट्रातील जनतेला सगळा हा नाटक तमाशा खडा तमाशा सगळं दिसतोय. ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची पद घडवली सत्तेच्या हव्यासापोटी सत्तेच्या खुर्चीसाठी वाटेल ते असं हे महाराष्ट्रात चाललेलं आहे आणि मला वाटतं की आलबेल काय तर येणारे मी बोललो आहे येणाऱ्या दिवसामध्ये 15-20 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये काय बदल होईल हे महाराष्ट्रातील जनता बघेल. त्यामध्ये मेन खुर्चीपासून तर बदलाला सुरुवात होईल अशी महाराष्ट्रामध्ये नव्हे तर मी खात्रीनं सांगतो सप्टेंबर हा महिना या राज्यामध्ये पूर्ण मोठ्या सगळी सत्ता बदलेल. सत्ता बदलेल म्हणजे आमची सत्ता येईल असं आम्ही म्हणत नाही पण खुर्ची मात्र मुख्य बदलेल हे तुम्ही सांगून ठेवतो ठासून सांगतो. सर ये हिंदी में देखिए महाराष्ट्र में जो चल रहा है वो ठीक नहीं चल रहा है. तीनों पार्टियों की सरकार तीनों एमबीसी से सबको अपनी अपनी पड़ी है. जितना मिलता है उतना बटोर लो जितना खाना है उतना खा लो भाड़ में जाए जनता भाड़ में जाए किसान ये इनको कोई परवाह नहीं है. इनको सत्ता की भूख जो होती है वो बहुत ज़्यादा पड़ी है तो ऐसे में ये सरकार कोई टिकने वाली नहीं है. अभी मुखिया मैं आपको ये बताना चाहूँगा कि जो आज चल रहा है दो सीएम रहे थे डिप्टी सीएम रहे थे तो एक सीएम नहीं रहे आज फिर सीएम रहे थे तो डीसीएम नहीं रहे. साधा खाना खाने के लिए भी सीएम बुलाने के बाद भी कोई डीसीएम जाता नहीं. खाने के लिए सबको एक ऐसा होता है कि गेट टुगेदर जैसा होता है आपस में चर्चा होती है तो उसमें भी अगर एक डीसीएम जाते नहीं तो इसका मतलब ये आलबेल नहीं है. और आपको मैं दावे के साथ में बताऊंगा मुख्य खुर्ची को खतरा है महाराष्ट्र के और ये सितंबर तक ये खुर्ची बदलेगी ये मुझे दिखता है.